ताज्या आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। मार्कंडे लघु उद्योग सहकारी संस्था पूर्व भागातील विवको प्रोसेसच्या पाठीमागे असून शासनाकडील भूखंड लघु उद्योगासाठी घेतलेले होते, परंतु ही जागा लघु उद्योगासाठी न वापरता श्रीमंत लोक त्या ठिकाणी राहण्यासाठी आलिशान बंगले बांधून त्याचा वापर करीत आहेत। अशा पदाधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई व्हावी, अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा राष्ट्रवादी कामगार सेलचे गोवर्धन सुनसू यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। आज माननीय शहर उपनिबंधक साहेब नागनाथ कंजरे साहेब यांची भेट घेऊन राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने निवेदन सादर केलेले आहे। निवेदनाचा मुख्य विषय पूर्व भागातील वालचंद कॉलेज समोर विको प्रोसेसच्या पाठीमागे मार्कंडे लघु उद्योग सहकारी संस्थेच्या नावावर त्या ठिकाणी शासनाकडून भूखंड घेतलेले आहे त्या संस्थेने, परंतु त्या ठिकाणी लघु उद्योग नसून आणि जास्तीत जास्त बंगले बांधलेले आहेत आणि कोट्यावधी रुपयाचे बंगले बांधलेले आहेत असं एकूण शासनाची शासनाला अंधारात ठेवून किंवा शासनाची फसवेगिरीच म्हणता येईल या पद्धतीने त्या संस्थेने केलेले आहे। त्याचे चेअरमन नरसय्या राचरला म्हणून आहेत। तसेच यासंबंधी आम्ही माननीय उपनिबंधक साहेबांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन दिलेले आहे, त्या ठिकाणी लघु उद्योग घ्या किंवा तो जागा शासनाने परत घ्यावा। शासनाने परत घेऊन त्या ठिकाणी त्या भागात अनेक असंख्य गरीब लोक आहेत, त्यांच्यासाठी कुठले तर गारमेंट प्रकल्प समजा किंवा रोजीरोटी मिळण्यासारखं प्रकल्प त्या ठिकाणी शासनाने उभं केला पाहिजे आणि तो जागा त्वरित महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाने तो शासनाच्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी लघु उद्योग नाही आहे आणि गरिबांसाठी काहीतरी प्रकल्प शासनाने उभं केला पाहिजे आणि त्या ठिकाणी सध्याच्या परिस्थितीसुद्धा कोट्यावधी रुपयाला त्या ठिकाणी एक एक प्लॉट त्या संस्थेने विकत आहेत। या ठिकाणी आपण गंभीरतेने लक्ष द्यावं, उपनिबंधक साहेब म्हणून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। अन्यथा त्वरित आम्ही त्या निकाली जर लागत नसेल तर आंदोलन छेडू आणि यासंबंधी या विषयासंबंधी माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच सहकार मंत्री आणि गृहनिर्माण मंत्री आणि सहकार आयुक्त आदींना आम्ही ईमेलद्वारे निवेदन पाठविलेले आहे आणि अपेक्षा एवढीच आहे की त्वरित कामगार आणि गरीब लोकांना न्याय मिळावा, तो भूखंड शासनाने परत घ्यावा, हीच विनंती राहील। जय हिंद।